ज्यांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या बाबतीत आणि उपमुख्यमंत्री महोदयांच्या बाबतीत असं वक्तव्य केलेलं आहे त्यांनी स्वतः पाठीमागं वळून बघावं आपल्या पक्षाचे दो दोनशे अठ्याऐंशी मध्ये किती आमदार महाराष्ट्र विधानसभेत आहेत ज्यांच्या पक्षाचा एकही आमदार महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आता नाही त्यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या विधानसभेमध्ये एकशे सत्तरचं बहुमत असणाऱ्या पक्षाच्या महायुतीच्या मा, माननीय मुख्यमंत्र्यांबद्दल उपमुख्यमंत्र्यांबद्दल असं वक्तव्य करणं निश्चित हे निश्चितपणे चुकीचं आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे चोवीस बाय सहा ट्वेंटी फोर बाय सेवन लोकांच्या प्रश्नांसाठी काम करतायत लोकांना न्याय देण्यासाठी काम करतायत राज्याला देशातलं एक नंबरचं राज्य करण्यासाठी काम करतायत असं काम करणाऱ्या या दोन आमच्या अशा दोन्ही माननीय मुख्यमंत्री मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बाबतीत असं आंबेडकर प्रकाश आंबेडकर साहेबांनी केलेले वक्तव्य हे निश्चितपणानं निंदनीय आहे स्टॅलिन यांनी केलेल्या सनातन धर्माच्या बाबतीत वक्तव्याच्या बाजूने आणि महाराष्ट्रातला वारकरी संप्रदाय ही सनातन धर्माच्या विरोधात आहे असंही त्यांनी पुढे वक्तव्य केलं नाही याच्या बाबतीत स्टॅलिननी काय वक्तव्य केलं होतं हे मला माहीत नाही सनातन धर्माच्या सनातन धर्मा सनातन वार भूमिका सनातनची काय याच्या बाबतीतल्या आहेत त्याची मला कल्पना नाही परंतु महाराष्ट्रामध्ये राज्य करताना महाराष्ट्रामध्ये काम करताना सर्व समाजातल्या लोकांना सर्व घटकातल्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याची राज्य सरकारची भूमिका आहे जातीय मतभेद जातीय तेड महाराष्ट्रात कुठेही निर्माण होणार नाही याची दक्षता आम्ही राज्यकर्ते म्हणून निश्चितपणाने घेत आहोत इंडिया आघाडी होणं गरजेचं आहे जर ती नाही झाली तर त्याचा मोदी फायदा घेऊ शकतात असं आंबेडकरांचं मत आहे तर ती इंडिया आघाडीत बोला ना म्हणा तुम्हाला आधी इंडिया आघाडीत घेतायत का हे बघा आता त्यांची माझ्या माहितीनुसार युती झालेली आहे उद्धव ठाकरे साहेबांच्या गटाबरोबर परंतु त्यांना इंडिया आघाडीत घ्यायचं का नाही याच्या बाबतीत इंडिया आघाडीमध्येच अजून चर्चाच नुसत्या सुरू आहेत कारण आता दोन बैठका झाल्या इंडिया आघाडीच्या दोन किंवा तीन बैठका झाल्या नॅशनल लेवलच्या त्यात कुठं प्रकाश आंबेडकर साहेबांना बोलवलेलं नव्हतं त्यामुळं इंडिया आघाडी होणार किंवा झाली मग त्यात तुम्हाला संधी मिळणार का नाही मिळणार हे तुम्ही आधी बघा मग मोदी साहेब त्याचा फायदा घेणार का महायुती त्याचा फायदा घेणार हा पुढचा विषय आहे तुम्हाला आधी इंडिया आघाडीमध्ये स्थान मिळतंय का याचा पहिला